मराठी मंथनच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करताना सरस्वती म्हणून आपण एक यंत्र काढतो किंवा रांगोळी काढतो. ती रांगोळी कशी काढायची, सुटसुटीत आणि पटकन कशी काढायची, याच्या चार पद्धती आहेत. त्या पद्धतीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. त्यातली पहिली पद्धत आहे रांगोळी काढताना आपण रांगोळी घेतली. मी रांगोळी सगळ्या चाळून घेतल्या अगदी बारीक चाळणीने. बॅकग्राऊंड ब्लॅक आहे त्याच्यामुळे मी तर व्हाईट रांगोळी जास्त वापरली. आणि जर आपलं बॅकग्राऊंड व्हाईट किंवा अशा कलरचं असेल तर कलरफुल आपण वापरू शकतो. आता ही रांगोळी घेतली आणि आपण रांगोळीला सुरुवात करूयात. आपण आता रांगोळी काढतोय ती सरस्वतीची किंवा सरस्वती यंत्राची. त्यासाठी आपण पहिल्यांदा 8 ठिपके घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ठिपक्यांमध्ये अंतर सेम येईल ह्याची काळजी घ्यायची. हे 8 ठिपके काढून झाल्यानंतर 2 ठिपक्यांच्या मध्ये 4 ठिपक्याच्या मध्ये 3 ठिपके आणि शेवटी 2 ठिपके. मस्त ट्रायंगल तयार झालाय. आता हे जे 8 ठिपके आहेत ना याच्यावरती आपण 7 ठिपके घेऊयात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता ह्या 2 ठिपक्यांमधला मागचा जो आहे इथपासून इथपर्यंत वरती पर्यंत आपण तिरकी लाईन घेऊया. प्रयत्न करायचे हे लाईन प्रत्येक डॉटला टच करत जाईल. त्यानंतर हा इकडचा डॉट आहे इथपासून इथे खुले. त्यानंतर हे जे शेवटचे 2 डॉट आहेत तिथे आडवी एक लाईन, 3 डॉट आहेत तिथे एक आडवी लाईन, अशा पद्धतीने आडव्या लाईन. रांगोळी जर एकदम पातळ असेल ना तशी बारीक छान लाईन येते, त्यामुळे शक्यतो रांगोळी चाळून घ्यायची. जर तिची जाडी असेल तर लाईन अशी मोडणार नाही. झालं हे शेवटचे जे आहेत ते वरती 7 आलेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. त्याला काय करायचं, आपण जो मराठीमध्ये लिहितो 1 तो 1 चा आकडा काढायचा, 1 नंबर लिहायचा असा आणि त्याच उंचीचा 1 नंबर.
धन्यवाद।